नमस्कार जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहश्र स्वागत आज आपण पाहणार आहोत संविधान दिनानिमित्त अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया तळपत राहून सूर्यासारखा अविरत झिजला चंदना समान तळपत राहून सूर्यासारखा अविरत झिजला चंदना समान बनवलं माणूस शिकवली मानवता आणि झाला मनामनावर विराजमान जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ जो बनला त्यागाने अनाथांचा नाथ क्रांतीवीर युगपुरुष संविधानाचा शिल्पकार मित्रांनो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज आपला भारत देश चालतो ते म्हणजे भारतीय संविधान सव्वीस नोव्हेंबर म्हणजे भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस कारण याच दिवशी जो समाज जातीयेच्या विळख्यात अडकलेला होता अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेला होता गुलामगिरीच्या बंधनात जखडलेला होता तो समाज अस्पृश्य म्हणून हिनवला जात होता त्या समाजातीलच एक व्यक्ती भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवस रात्रीचा दिवस करून भारतीय राज्यघटना त्यांनी भारत देशाच्या स्वाधीन केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले संविधानाने मतदानाचा स्त्री पुरुष समानतेचा आणि भाषणाचा अधिकार दिला मित्रांनो भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे भारतीय राज्यघटना संविधान सभेत नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास पासून राज्यघटना लागू करण्यात आली भारत सरकारने दोन हजार पंधरामध्ये प्रथमच संविधान दिन साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्व सर्वत्र पसरवण्यासाठी संविधान दिन साजरा केला जातो तेव्हा देशातील प्रत्येक नागरिकांनी आपले हक्क कर्तव्य आणि जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडल्या पाहिजेत एवढे बोलून मी माझे भाषण संपविते जय हिंद जय भारत अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेलायकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील